कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, परीक्षेत लेखक व त्यांची पुस्तके यावर आधारित एकतर प्रश्न विचारला जातो आणि ज्या पुस्तकांना एखादी पुरस्कार मिळतो त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मराठी साहित्यिक ज्यांना मराठी साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे त्यांची संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. 1955 ते 2021 दरम्यान ज्या काही मराठी लेखक किंवा जे काही मराठी साहित्यिक आहेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे, तर त्यांना कोणत्या वर्षी कोणत्या पुस्तकासाठी आणि पुस्तकांच्या कोणत्या शैलीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांची संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट ठरेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. त्यानंतर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल फाळू स्टडीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत. सर्वात आधी आपण साहित्य अकादमी पुरस्कार काय आहेत त्याच्याबद्दल माहिती करूया. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या 24 भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. तर हा जो काही पुरस्कार आहे तो 24 भाषांसाठी दिला जातो. तर प्रत्येक भाषांसाठी प्रत्येक पुरस्कार दिला जातो, म्हणजेच आता 24 भाषा आहेत तर 24 भाषेसाठी 24 भाषेतील प्रत्येक साहित्यिकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणारे या पुरस्काराचे वितरण दिल्ली या ठिकाणी होते. 1,00,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर तुम्ही इमेजमध्ये बघू शकता या प्रकारचं ते स्मृतिचिन्ह असते आणि 1,00,000 रुपये या पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात येते. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त जे काही मराठी साहित्यिक आहेत मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार जे काही साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहेत तर त्यांचीच यादी बघणार आहोत. इतर भाषेतील पुरस्कार आपण बघणार नाही आहोत, ठीक आहे. तर 1955 हा पुरस्कार प्रथम देण्यात आला आहे, तर लक्षात ठेवा 1955 हा पुरस्कार प्रथम देण्यात आला आहे आणि प्रथम प्राप्तकर्ते कोण आहेत तर ते आहेत लक्ष्मण शास्त्री जोशी. तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना 1955 हा प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. कोणत्या पुस्तकांसाठी? तर त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकांसाठी आणि त्या पुस्तकाची शैली कोणती होती तर संशोधनात्मक. तर लक्षात घ्या 1955 प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे तो कोणाला देण्यात आला तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकासाठी देण्यात आलेला होता. आणि दुसरा मग पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे बाळ सीताराम मर्डेकर यांना. आणि कधी मिळाला तो तर 1956 त्यांच्या सौंदर्य आणि साहित्य या पुस्तकासाठी. आणि या पुस्तकाची शैली कोणती होती तर समीक्षा, ठीक आहे. तर म्हणजे साहित्यिक समीक्षक जे काही असते तर त्या प्रकारची ती शैली होती. तर लक्षात घ्या 1956 बाळ सीताराम मर्डेकर यांना त्यांच्या सौंदर्य आणि साहित्य या पुरस्कारासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1957 हा पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकते की तिसऱ्या 1957 1957 जे काही साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त कोण आहेत तर खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला लक्ष्मण शास्त्री जोशी, बाळ सीताराम मर्डेकर, चिंतामण गणेश कलोटकर किंवा इतर जे काही लेखक आहेत किंवा जे साहित्यिक आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला तर त्यांची यादी देईल आणि तुम्हाला मग विचारेल आणि यापैकी नाही तर, ठीक आहे. तर मग 1957 हा पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे. तिसरा पुरस्कार आहे 1958 तो आहे चिंतामण गणेश कोलटकर यांना त्यांच्या बहुरूपी या पुस्तकांसाठी आणि ते आत्मचरित्र होतं, ठीक आहे. तर चिंतामण गणेश कोलटकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे तर बहुरूपी. आणि तो कधी देण्यात आला तर 1958. तर 1958 साहित्य अकादमीचा पुरस्कार हा बहुरूपी या आत्मचरित्रासाठी देण्यात आला आहे आणि ते कोणाचा आहे तर चिंतामण गणेश कोलटकर यांचा आहे. नेक्स्ट पाहूया 1959 गणेश त्र्यंबक देशपांडे यांना देण्यात आला आहे त्यांच्या समीक्षक या साहित्यासाठी, ठीक आहे. तर त्या साहित्याचं नाव काय तर भारतीय साहित्यशास्त्र. तर भारतीय साहित्यशास्त्र या पुस्तकासाठी गणेश त्र्यंबक देशपांडे यांना 1959 साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर देण्यात आला 1960 विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला, ठीक आहे. तर ययाती या कादंबरीसाठी विष्णू सखाराम खांडेकर यांना 1960 साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहेत दत्तात्रय नरसिंह गोखले यांना त्यांच्या डॉक्टर केतकर या चरित्रासाठी 1961 साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा देण्यात आला होता 1962 तो देण्यात आला आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे. तर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांना अनामिकाची चिंतनिका या संस्मरण साहित्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट देण्यात आला आहे रथचक्र या कादंबरीसाठी कधी देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे 1963 आणि त्या रथचक्र कादंबरीचे लेखक कोण आहेत तर श्रीपाद नारायण पेंडसे. तर श्री ना पेंडसे यांना त्यांच्या रथचक्र या कादंबरीसाठी 1963 हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रणजित देसाई यांच्या स्वामी या कादंबरीसाठी 1964 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर लक्षात ठेवा, हा पुरस्कार हे जे काही पुस्तक आहेत स्वामी, तर यावर प्रश्न वारंवार विचारला जातो, त्यामुळे लक्षातच ठेवा. ठीक आहे, तर स्वामी ही जी काही कादंबरी आहे ती कोणाच्या, रणजित देसाई यांची आहेत. आणि त्यातला साहित्य अकादमीचा पुरस्कार कधी मिळाला आहे, तर तो मिळाला आहे 1964. नेक्स्ट आहे पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांसाठी 1965 हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर हे जे काही व्यक्ती आणि वल्ली आहेत त्याची शैली कोणती होती, तर व्यक्तिचित्रण होती. तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे, आणि या पुस्तकाला 1965 साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या श्री क्षेत्र शिवछत्रपती या ऐतिहासिक संशोधनात्मक पुस्तकासाठी 1966 हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या श्री शिवछत्रपती. 1967 जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो आहेत नारायण गोविंद कालेलकर यांना. पुस्तकाचं नाव आहे भाषा इतिहास आणि भूगोल, आणि याचं जे काही शैली आहे ती आहेत भाषाशास्त्र. पुढचा पाहूया इरावती कर्वे यांचा युगांत या पुस्तकासाठी 1968 हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि याची शैली कोणती होती, तर ललित लेखसंग्रह. तर ललित लेखसंग्रह जे काय आहेत, तर पुस्तकाचं नाव आहे युगांत, पुस्तकाचे लेखिका आहेत इरावती कर्वे, आणि कधी मिळाला आहे, तर 1968. नेक्स्ट आहेत नाट्याचार्य देवल या चरित्रासाठी 1969 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे श्रीनिवास नारायण बनहट्टी यांना. तर पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, नाट्याचार्य देवल, पुस्तकाचे लेखक आहेत श्रीनिवास नारायण बनहट्टी, आणि पुस्तकाचा जो काही पुरस्कार मिळाला आहे साहित्य अकादमीचा तो मिळाला आहे 1969. नेक्स्ट आहे आदर्श भारत सेवक चरित्र, याचे लेखक आहेत नरहन रघुनाथ पाठक, आणि कधी मिळाला आहे, तर तो मिळाला आहे 1970. 1971 जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो मिळाला आहे दुर्गा भागवत यांना त्यांच्या पैस या ललित निबंध संग्रहासाठी. 1972 आहेत गोदावरी परवडकर यांचं जे काही पुस्तक आहेत जेव्हा माणूस जागा होतो, तर याच्यासाठी मिळाला आहे. तर हा हे जे काही पुस्तक आहे ते इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा जेव्हा माणूस जागा होतो. आणि लेखिका कोण आहेत, तर गोदावरी परवडेकर, आणि कधी मिळाला आहे, तर तो मिळाला आहे 1972. नेक्स्ट आहे 1973 पुरस्कार काजळ माया या कथासंग्रहासाठी मिळाला आहे, आणि या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत, तर जी ए कुलकर्णी. तर पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा काजळ माया, पुस्तकाचे लेखक आहेत जी ए कुलकर्णी, आणि मिळाला तो आहेत 1973. नेक्स्ट आहे नटसम्राट, याच्यावर सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न वारंवार विचारला जातो, तर ते आहेत विष्णू वामन शिरवाडकर, आणि त्यांना 1974 नटसम्राट या नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा आहे 1975 पुरस्कार, तो मिळाला आहे सौंदर्य मीमांसा या पुस्तकासाठी, आणि या पुस्तकाचे लेखक आहेत राभा पाटणकर. नेक्स्ट आहे 1976 पुरस्कार स्मरणगाथा, ठीक आहे, आणि याचे लेखक कोण आहेत, तर गोनी दांडेकर हे आहेत. 1977 दशपदी या पुस्तकासाठी हे कविता संग्रह आहेत, ठीक आहे, तर दशपदी हे कविता संग्रह आहेत, आणि याच्यासाठी मिळाला आहेत आत्माराम रावजी देशपांडे यांना. तर आत्माराम रावजी देशपांडे यांच्या दशपदी या कविता संग्रहासाठी 1977 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहेत. पुढचा आहेत 1978 तो मिळाला आहेत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या नक्षत्राचे देणे या काव्यसंग्रहासाठी. पुढचा आहेत 1979 मिळाला आहेत सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल या पुस्तकासाठी शरचंद्र मुक्तिबोध यांना. 1980 मिळाला आहेत मंगेश पाडगावकर यांच्या सलाम या काव्यसंग्रहासाठी. तर लक्षात घ्या सलाम हे काव्यसंग्रह कोणाचा आहे, तर मंगेश पाडगावकर यांचा आहेत, आणि तो मिळाला आहेत 1980 याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 1981 उपरा या आत्मकथनपर पुस्तकासाठी लक्ष्मण माने यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो, तर लक्षात घ्या हे जे काही उपरा आत्मकथन आहेत ते कोणाचं आहे, तर लक्ष्मण माने यांचं आहेत. 1982 प्रभाकर पादे यांच्या सौंदर्य अनुभव या समीक्षेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 1983 सत्तांतर या कादंबरीसाठी व्यंकटेश माडगुळकर यांना मिळाला आहेत, ठीक आहेत, आणि जे काही व्यंकटेश माडगुळकर आहे यांचं जे काही पुस्तकं असते त्यांच्यावर एकतरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा, त्यांच्या पुस्तकाची यादी लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 1983 जो काही व्यंकटेश सत्तांतर पुस्तक आहेत त्यासाठी व्यंकटेश माडगुळकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
नेक्स्ट आहे इंदिरा संत यांना गर्भरेशीम या पुस्तकासाठी किंवा हे जे काही कविता संग्रह आहेत त्याच्यासाठी 1984 हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहे विश्राम बेडेकर यांची जे काही आत्मचरित्र आहेत एक झाड आणि दोन पक्षी याच्यासाठी 1985 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर विश्राम बेडेकर यांच्या एक झाड आणि दोन पक्षी परीक्षेत विचारला जातो लक्षात घ्या. 1986 खून गाठी या कविता संग्रहासाठी नाग देशपांडे यांना मिळाला आहे. 1987 जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो मिळाला आहे रामचंद्र चिंतामण ढेरे यांना त्यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या संशोधनात्मक पुस्तकासाठी. 1988 उचल्या या पुस्तकासाठी हे जे काही आत्मकथन आहे उचल्या ते कोणाचं आहे तर लक्ष्मण गायकवाड यांचं आहेत आणि त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार कधी मिळाला आहे तर तो मिळाला आहे 1988. तर इम्पॉर्टंट पुस्तक आहेत परीक्षेत विचारला जातो तर त्याचे जे काही लेखक आहेत ते कोण आहेत तर ते आहेत लक्ष्मण गायकवाड. तर उचल्या जे काही आत्मकथन आहेत त्याला 1988 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहेत. पुढचं आहेत प्रभाकर उर्धवरेषे यांच्या हरवलेले दिवस या आत्मचरित्रासाठी 1989 हा पुरस्कार मिळालेला आहेत. नेक्स्ट आनंद यादव यांच्या झोंबी या कादंबरीसाठी 1990 हा पुरस्कार मिळाला आहे. तर इम्पॉर्टंट पुस्तक आहेत एक्झाम्समध्ये विचारला जातो तर लेखकाचं नाव लक्षात घ्या आनंद यादव आणि पुस्तकाचं नाव आहे झोंबी. नेक्स्ट आहे 1991 हा पुरस्कार मिळाला आहे टीका स्वयंवर याच्यासाठी आणि त्या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. तर 1991 जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो मिळाला आहे भालचंद्र नेमाडे यांच्या टीका स्वयंवर या समीक्षात्मक पुस्तकासाठी. नेक्स्ट आहे विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीसाठी 1992 हा पुरस्कार मिळाला आहे. तर हे सुद्धा पुस्तक इम्पॉर्टंट आहे झाडाझडती एक्झाम्समध्ये विचारला जातो. तर झाडाझडती या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील आणि या कादंबरीला 1992 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहेत. पुढचा आहे 1993 तो मिळाला आहेत मर्ढेकरांची कविता या समीक्षात्मक पुस्तकासाठी आणि याचे लेखक कोण आहे तर विजया राजाध्यक्ष. नेक्स्ट आहे 1994 तो मिळाला आहे दिलीप चित्रे यांना त्यांच्या एकूण कविता एक या कविता संग्रहासाठी. 1995 मिळाला आहे नामदेव कांबळे यांना राघव वेड या कादंबरीसाठी. नेक्स्ट आहे गंगाधर गाडगीळ यांच्या आत्मचरित्र आहेत एका मुंगीचे महाभारत या आत्मचरित्रासाठी 1996 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहेत मधुकर वासुदेव धोंड यांच्या ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी या पुस्तकासाठी 1997 मिळाला आहे. नेक्स्ट आहे सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शन या समीक्षात्मक पुस्तकासाठी 1998 हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहेत ताम्रपट या कादंबरीसाठी रंगनाथ पठारे यांना 1999 मिळाला आहे. तर लक्षात घ्या 1999 ताम्रपट या कादंबरीसाठी रंगनाथ पठारे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहेत. नेक्स्ट आहे पानझड ही कविता संग्रह त्याला पुरस्कार मिळाला आहे 2000 आणि पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव धोंड महानोर. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा आहेत 2001 जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो आहेत राजन गवस यांना त्यांच्या तनकट या कादंबरीसाठी. नेक्स्ट आहे युगांत. तर युगांत हे नाट्येत्रयी आहेत याचे लेखक आहेत महेश अलकुंचवार आणि त्यांना मिळाला आहे 2002. नेक्स्ट पाहूया 2003 मिळाला आहेत डांगोरा एका नागरीचा या कादंबरीसाठी आणि त्याचे लेखक आहेत त्र वी सरदेशमुख. बारोमास या कादंबरीसाठी 2004 सदानंद देशमुख यांना मिळालेले आहेत. 2005 मिळाला आहेत अरुण कोलटकर यांच्या भिचकी वय या कविता संग्रहासाठी. नेक्स्ट आहे 2006 आशा बगे यांच्या भूमी या कादंबरीसाठी. 2007 मिळाला आहेत गोमा पवार यांच्या चरित्र विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्रासाठी. नेक्स्ट आहे 2008 श्याम मनोहर यांना मिळाला आहे तो मिळाला आहे त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी. 2009 मिळाला आहेत चित्रलिपी या कविता संग्रहासाठी आणि त्याचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक आहेत वसंत आबाजी डहाके. 2010 मिळाला आहेत रुजुवात या पुस्तकासाठी आणि याचे लेखक आहेत अशोक केडकर. नेक्स्ट आहे माणिक गोडघाटे यांच्या वाऱ्याचे हलते रान या ललित संग्रहासाठी 2011 ठीक आहे. तर 2011 माणिक गोडघाटे यांना वाऱ्याने हलते रान या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला आहे. 2012 मिळाला आहे जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या लघुकथा संग्रहासाठी. नेक्स्ट आहे 2013 सतीश काळशेकर यांच्या वाचणाऱ्याची रोजनिशी या ललित निबंध संग्रहासाठी. पुढचा आहेत 2014 जयंत विष्णू नारळीकर यांच्या
चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी. पुढचं पाहूया, 2015 मेळाव्यात अरुण खोपकर यांच्यात चलत चित्रव्यू या संस्मरणासाठी. नेक्स्ट आहे 2016 आसाराम लोमटे यांच्या आलोक या पुस्तकासाठी. ठीक आहे, तर ते ग्रामीण लघुकथेवर आधारित पुस्तक आहे आणि त्याचे लेखक काय, तर आसाराम लोमटे. पुस्तकाचे नाव लक्षात घ्या, आलोक, आणि 2016 त्यांना मिळालेलं आहे. तर 2017 मिळाला आहे श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही या ग्रामीण कविता संग्रहासाठी. ठीक आहे, तर 2018 मिळाला आहेत मसू पाटील यांच्या सर्जन्य प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षेसाठी मिळालेला आहे. 2019 मिळाला आहेत अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी. तर लक्षात घ्या 2019 अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी मिळाला आहे. हा इम्पॉर्टंट, हे जे काही दोन आहेत ते इम्पॉर्टंट आहे 2020 आणि 2021, कारण एक्झाम्समध्ये विचारू शकते करंट मंथचे आहे. तर नंदा खरे यांना 2020 मिळाला आहे त्यांच्या उद्या या कादंबरीसाठी. तर उद्या या कादंबरीसाठी नंदा खरे यांना 2020 मिळाला आहे. तर 2021 मिळाला आहेत किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी, त्यांच्या या लघुकथा संग्रहासाठी मिळाला आहेत. तर हे जे काही साहित्यिक आहेत त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची संपूर्ण यादी आपण बघितलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि जर इम्प्रूव्हमेंटसाठी अजून तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून सजेस्ट करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.